सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरमणी विमानतळाच्या परिस्थितीची पाहणी केली. मागील सरकारनं अर्थसंकल्पामध्ये विमानतळासाठी 100 कोटींची तरतूद केली, मात्र विमानतळाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. मग एवढा निधी गेला कुठे असा प्रश्न त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय. महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विमानतळासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच रखडलेल्या ह्या प्रकल्पाला वेग देण्याचं देखील त्यांनी सांगितलंय. मागच्या 5 वर्षात जे सरकार होतं त्यांनी पेपरवर तर सांगायचे प्रत्येक वेळेस की एवढी एवढी पैसे आलेत, पण ते अस्तित्वात आलेले काही दिसत नाही. तुम्ही स्वतः बघू शकता की काही काम या ठिकाणी चालू नाही आहे. तर आता महाविकास आघाडी आली आहे आणि आत्ता 100% जे मागचे जो बॅकलॉग होता, जो अनुशेष होता, आणि ते नेमके पैसे कुठे गेले तो एक प्रश्न. आणि आता अजून ती जी न मिळालेली निधी पुन्हा एकदा इथे खेचून आणून इथे लवकरात लवकर एअरपोर्टचं काम सुरू करून आता आम्ही कामाला लागलो. सरकार आमचं सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचं सरकार हे आलं आहे आणि म्हणून आता कामाला लागलोच. आणि काही पण करून आपण हे ह्या एअरपोर्टसाठी जो निधी तरतूद होता तो खेचून आणणारच.